मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी म्हणजेच IBPS मार्फत लिपिक पदांची मेगा भरती आलेली आहे। तर याच्यामध्ये संपूर्ण जागा आहेत बघा 6000 प्लस जागा याच्यामध्ये असणार आहेत। जर आपण शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर बघा तुम्ही इथं कोणत्या शाखेतील पदवीधर असले पाहिजेत आणि तुम्ही इथं संगणक साक्षरता तुमच्याकडे असली पाहिजेत, ठीक आहे। बाकी ज्या काय अटी आहेत तुम्ही त्या पाहून घेऊ शकता। जर आपण वयाची अट बघितलं तर 1 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्ष तुमचं जे काही वय आहे तर इथं पात्र असणार आहे। आणि SC ST साठी तर 5 वर्ष सूट मिळणार आणि OBC साठी 3 वर्ष अधिकची सूट मिळणार आहे। जर आपण नोकरीचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये नोकरी असणार आहे। जर आपण फीचा विचार केला तर बघा इथं जनरल किंवा OBC कॅटेगरी किंवा मग EWS या कॅटेगरीसाठी 850 रुपये फी असणार आहे। आणि बाकी इथं दुसऱ्या जी कॅटेगरी आहेत या 3 कॅटेगरी सोडून तर त्यांच्यासाठी इथं 175 रुपये फी असणार आहे। तर तुम्हाला जो काही ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा 21 जुलै 2022। सोबतच बघा इथं जी काही पूर्वपरीक्षा असणार आहे तरी पूर्वपरीक्षा होणार आहे बघा 2022 आणि मुख्य परीक्षा होणार आहे 2022। अधिकच्या माहितीसाठी जसं की तुम्हाला स्क्रीनवर PDF दिसत असेल तरी संपूर्ण PDF तुम्हाला वाचून घ्यायची आहे। याच्यामध्ये संपूर्ण जी काही नोटिफिकेशन आहे तरी संपूर्ण नोटिफिकेशन यामध्ये असणार आहे। या PDFची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। यामध्ये ज्या काही इम्पॉर्टंट डेट वगैरे आहेत संपूर्ण यामध्ये असणार आहेत, ठीक आहे। तर या व्हिडिओची लिंक आपण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि हे PDF तुम्हाला डाउनलोड करायची, त्यानंतरच तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज करून घ्यायचं आहे। चला तर मग आता नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता आपण बघूया। त्यासाठी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा। सर्वप्रथम बघा इथं तुम्हाला जी काही वेबसाईट दिसत आहे तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते। तर इथं जे काही क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन हे टॅब देण्यात आलेलं आहे तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला ज्या काही बेसिक स्टेप आहेत तर त्या पूर्ण कराव्या लागतात। तर बघा सुरुवातीला तुम्हाला इथं बेसिक इन्फो भरायची आहे। तर फर्स्ट नेममध्ये तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, त्यानंतर कन्फर्म करायचं ते। मिडल नेममध्ये तुमच्या बाबाचं नाव टाकायचं, परत ते कन्फर्म करून घ्यायचं। लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाकायचं, परत ते लास्ट नेम इथं कन्फर्म करून घ्यायचं आहे। तुम्ही जशी काही माहिती भरणार त्यानुसार मग तुमचं इथं फुल नेम येणार आहे। त्यानंतर बघा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा 10 डिजिट, परत तो कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर जर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असला तर तो सुद्धा टाकू शकता। त्यानंतर ईमेल IDमध्ये बघा तुमचा जो काही ईमेल ID आहे तर डोमेन नेमच्या आधीचा तुम्हाला ईमेल ID जर टाकून घेऊ शकता। त्यानंतर तुमचा जे काही डोमेन नेम आहे जसं gmail.com, hotmail.com, .in.com ज्या प्रकार असणार आहे त्यापैकी तुम्हाला इथं लिस्टमधून ते सिलेक्ट करून घ्यायचे। कन्फर्म ईमेल ID मध्ये जसा तुमचा ईमेल ID असतो तसा तो ईमेल ID तुम्हाला इथं मॅन्युअल एंटर करायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड भरायचा आणि इथं जे काही 7 नेक्स्ट बटन देण्यात आलेलं आहे तर मग या 7 नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा तुम्ही जी काही डिटेल भरली ती जर अगदी व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ती जर चुकली असेल तर मग कॅन्सल करून परत ती आधी एडिट करून घ्यायचे। तर बघा इकडे मी आता ओके या बटनावर क्लिक करतो। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही फॉर्म आहे तर हा फॉर्म मग इथं समोर जाणार आहे। आता बघा तुमचं जे काही इथं प्रोविजनल रजिस्ट्रेशन आहे तर ते इथं झालेलं पाहायला तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही फ्युचर रेफरन्ससाठी इथं नोट डाऊन करून घेऊ शकता। तसंच तुम्हाला इथं टेक्स्ट मेसेजसुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघा तुमचा इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे तुम्हाला। तर बघा तुमचा जो काही फोटोग्राफ आहे आणि सिग्नेचर आहे तर तो नेमका कोणत्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे अधिकच्या माहितीसाठी बघा तुम्हाला इथं गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर ही एक लिंक देण्यात आलेली आहे। यावर क्लिक करून तुम्हाला एक PDF डाउनलोडसाठी येईल। तर ती PDF डाउनलोड करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता। तर जनरली तुमचा जो काही फोटो आणि सिग्नेचर आहे तर ही तुम्हाला JPG किंवा .JPEG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे किंवा तुम्ही PNG फॉर्मॅटमध्ये सुद्धा अपलोड करून घेऊ शकता। त्याला तुम्ही एक व्यवस्थित नाव द्या आणि त्याचे जे काही साईज आहे तर हे 20 KB ते 50 KB तुम्हाला अपलोड करून घ्यायचे फोटो आणि सिग्नेचर। तर बघा तुम्हाला जो काही इथं फोटो अपलोड करायचा आहे तर चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिथं काही फोटो किंवा सिग्नेचर असणार आहे तर ती मग तुम्हाला इथं निवडून घ्यायची आहे। त्यानंतर बघा तुमचा इथं फोटो अपलोड झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। असेच बघा तुम्हाला इथं सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे। त्याआधी बघा इथं डिक्लेरेशन अक्सेप्ट करायचं आहे। आता तुम्हाला इथं जे काही चूज फाईल बटन देण्यात आलेलं आहे तर या चूज फाईल या बटनावर क्लिक करून तुम्हाला इथं सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला परत डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे ॲक्सेप्ट करायचं आहे। त्यानंतर या नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा इथं सिग्नेचरसुद्धा आता अपलोड झाले तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता मी नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म परत आता इथं समोर जाणार आहे। आता बघा तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल इथं भरून घ्यायचे। तर बघा कॅटेगरीमध्ये तुमचे जे काही कॅटेगरी आहे जनरल EWS OBC ST SC त्यापैकी कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं काही पाहायला मिळत असेल ते वाचून घ्यायचं आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं। त्यानंतर जर तुम्ही इथं डिसेबल असाल 40% म्हणजे अपंगत्व असाल तुम्हाला
तर तुम्हाला यस करायचं आहे. यस केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या फील्डसुद्धा इथं भरणं आवश्यक आहे. जर तुम्हाला अपंगत्व नसेल कुठल्याही प्रकारचं तर तुम्हाला सिम्पली इथं नो या बटणावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं ज्या काही मॅन्डेटरी फील्ड आहेत म्हणजे जिथं काही स्टार मार्क आहे तर त्याच फील्ड तुम्ही इथं भरून घेऊ शकता. बाकीच्या सुद्धा फील्ड तुम्ही भरून घेऊ शकता, काही अडचण नसणार आहे. त्यानंतर बघा इथं आर यू अ चाइल्ड ऑर फॅमिली मेंबर ऑफ दोज हू डायड इन 1984 राइट्स. तुम्हाला जो काही ऑप्शन इथं कम्फर्टेबल आहे म्हणजे यस नो पैकी तुम्हाला इथं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं. तर माझ्या केसमध्ये इथं नो असणार आहे. त्यानंतर रिलिजन टू विच यू बिलॉंग, तर बघा तुमचा जो काही रिलिजन आहे तर तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर याच्यामध्ये तुमचा रिलिजन दिला नसेल तर सिम्पली तुम्ही इथं अदर्स या ऑप्शनवर क्लिक करून तो निवडून घेऊ शकता. तर बघा इथं मी इथं तो ऑप्शन मी इथं निवडलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही इथं अल्पसंख्याकामध्ये येत असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करायचं. जर तुम्ही एक सर्व्हिस पण असाल तर यस करा, नसेल तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर बघा इथं तुम्ही जर डिसेबल एक सर्व्हिस पण असाल म्हणजेच तुम्हाला अपंगत्व जर असेल तुम्हाला एक सर्व्हिस पणमध्ये तर यस नो पैकी तो ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे. खालीनंतर बघा तुम्हाला इथं आर यू अ डिपेंडंट ऑफ सर्व्हिसमॅन किलिंग ॲक्शन, तर यापैकी यस नो पैकी जो काही ऑप्शन तुम्हाला आवश्यक पडतो तो त्यानुसार तुम्हाला तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं आर यू अ सिकिंग रिलॅक्सेशन अंडर विडो ऑर डायव्होर्स ऑर वुमन ज्युडिशरी सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड अँड हू आर नॉट रिमॅरिड, तर यापैकी तुम्हाला जर ऑप्शन इथं यस पडत असेल तर यस करा, नाहीतर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर बघा इथं हॅव यू अपियर फॉर द CWE ऑर CRP फॉर क्लेरिकल कॅडर अर्लियर, म्हणजे तुम्ही याच्या आधी जर अपियर झाले असाल तर यस करा, नसेल तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला इथं काही डिटेल टाकावे लागते. तर बघा माझ्या केसमध्ये इथं नो ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. त्यानंतर इथं नॅशनल ऑर नॅशनॅलिटी ऑर सिटिजनशिपमध्ये बघा तुम्हाला इथं इंडियन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कोणत्या स्टेटमध्ये अप्लाय करायचं त्यानुसार तुम्हाला इथं आपलं जे काही महाराष्ट्र राज्य आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता किंवा तुम्ही दुसरंसुद्धा इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर ॲटोमॅटिक स्टेट कोड येणार आहे. त्यानंतर सेंटर ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये बघा इथं काही सेंटर देण्यात आलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला इथं सेंटर निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेंटर ऑफ मेन एक्झामिनेशनमध्ये बघा इथं काही सेंटर देण्यात आलेले आहेत, तुम्ही ते इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा तुम्हाला डिक्लेरेशन असेप्ट करायचं आहे. त्यानंतर ID प्रूफमध्ये बघा इथं पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, बँक पासबुक आणि बाकीचे जे काही इथं डिटेल देण्यात आलेले तुम्ही इथं ते सिलेक्ट करून घेऊ शकता. तर माझ्या केसमध्ये बघा इथं मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. जी डिटेल तुम्ही इथं सिलेक्ट केली त्यानुसार बघा तुम्हाला त्या डॉक्युमेंटचा नंबर टाकावा लागतो. तर या ID प्रूफ नंबरमध्ये बघा तुम्हाला इथं नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं काइंडली इंडिकेट मीडियम ऑफ पेपर हाऊ यू वूड लाईक द पेपर टू बी प्रेझेंटेड टू यू. तर बघा याच्यामध्ये बघा इंग्लिश अँड हिंदी, इंग्लिश अँड मराठी आणि इंग्लिश अँड कोकणी असे तीन ऑप्शन आहेत. तर तुम्हाला जो काही ऑप्शन इथं कम्फर्टेबल पडेल तो ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा इथं डेट ऑफ बर्थमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्ही जे काही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करणार त्यानुसार तुमचं इथं ऑटोमॅटिक वय येणार आहे. त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्डचा नंबर आहे तर तो आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. पॅन कार्डचा नंबर असेल तर पॅन कार्डचा सुद्धा इथे नंबर तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यानंतर बघा तुम्हाला जर ट्विन ब्रदर किंवा सिस्टर आहेत म्हणजे जुळे भाऊ किंवा बहीण तर तुम्हाला यस ऑप्शन सिलेक्ट करायचं, नाहीतर मग नो ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुमचं मॅरेजल स्टेटस जे काय असणार आहे या लिस्टमधून तुमचं जे काय असणार आहे तर ते स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फादर नेममध्ये तुमच्या बाबाचं नाव टाकायचं आहे, मदर नेममध्ये आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं बघा ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स म्हणजे सध्याचा पत्ता, तर ॲड्रेस 1 तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट भरायचं आहे. स्टेटमध्ये तुम्हाला इथं तुमचं जे काही राज्य आहे तर बघा इथं जनरली आपलं महाराष्ट्र, त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचा जो काही पिनकोड आहे तर तो पिनकोड तुम्हाला मॅन्युअली या फील्डमध्ये एंटर करायचा आहे. जर तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सेम असेल तर इथं जे काही सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स ही हा चेकबॉक्स देण्यात आलेला आहे, तर हा चेकबॉक्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जसा काही सध्याचा पत्ता आहे तसाच मग इथं कायमचा पत्ता येणार आहे. जर तो वेगळा असेल तर मग तुम्हाला इथं चेकबॉक्स अनसिलेक्ट ठेवायचा आणि मॅन्युअली तुम्हाला कायमचा पत्ता इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं चूज द ॲड्रेस फॉर GST इनव्हॉइसिंग, तर याच्यामध्ये बघा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तुम्ही कोणता ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं फी किती लागणार आहे, तर मग ती फी इथं पाहायला मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथं व्हॅलिडिटी ऑर डिटेल या बटनावर क्लिक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर असा काही मेसेज आला पाहिजे व्हेरीफाईड सक्सेसफुली, त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि शेवटी आता सेव्ह नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही इथं नेक्स्ट विंडोवर जाणार आहे. तर बघा आता तुमच्या इथे क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला भरून घ्यायचे. तर बघा तुमचं ग्रॅज्युएशन किंवा इक्विव्हॅलंट जे काय असणार आहे तर ते शिक्षण काय आहे त्यानुसार तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. जर याच्यामध्ये तुमचं शिक्षण नसेल तर मग तुम्हाला इथं अदर या ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमचं इथं सब्जेक्ट किंवा स्ट्रीम जी काय असणार आहे तर ती तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा तुमचे डेट ऑफ पासिंग तुम्हाला इथं लिस्टमधून सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंट किती आहेत डिग्रीला तर ते पर्सेंट तुम्हाला इथं टाकून घ्यायचं. जर तुम्हाला CGPA दिला असेल
तर सी जी पी एला तुम्हाला इथं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर क्लास और ग्रेडमध्ये बघा, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि पास क्लास असे तीन ऑप्शन असणार आहेत। तर या तीन ऑप्शनपैकी तुम्हाला जो काय ऑप्शन इथं पडणार, लागू पडणार आहे, तो ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला आता खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर डू यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीम, तर तुम्हाला येस करायचं आहे। येस केल्यानंतर बघा, इथं डिटेल ऑफ कॉम्प्युटर नॉलेजमध्ये बघा, इथं डिग्री इन, डिप्लोमा इन, त्यानंतर स्टडी इन हायस्कूल और कॉलेज और इन्स्टिट्यूट, या तीनपैकी तुम्हाला जो काय ऑप्शन असणार आहे तर तो ऑप्शन इथं तुम्ही निवडून घेऊ शकता। त्यानंतर बघा, ओके बटनावर क्लिक करायचं आहे। परत एकदा झिरो सिलेक्टेडमध्ये बघा, इथं कॉम्प्युटर लँग्वेज ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला जर काय एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तोसुद्धा इथं टाकून घेऊ शकता, नाही टाकला तरी पण चालते। त्यानंतर बघा, इथं आधार डिटेलमध्ये बघा, तुम्हाला जर काय ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही येस नो जो काय ऑप्शन आहे तर तो तुम्हाला लागू पडणार आहे, तुम्ही तो त्यानंतर येस किंवा नो ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा, तुमच्या विरुद्ध काही जर फाईन वगैरे असेल कोर्टाचं तर येस करा, नसेल तर मग सिम्पली इथं नो ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा, लँग्वेज नोनमध्ये बघा, तुम्हाला ज्या काही लँग्वेज येतात म्हणजे जनरली आपलं मराठी, हिंदी आणि इंग्लिश, तर यापैकी समजा इथं मराठी टाकली तुम्ही तर मराठी तुम्हाला वाचता येते का, लिहिता येते का, बोलता येते का, हा ऑप्शन तुम्हाला इथं टिक मार्क करून घ्यायचा आहे। असेच तुम्हाला तुमच्या ज्या काही बाकीच्या लँग्वेज येतात, हिंदी आणि मराठी, तर जो जो ऑप्शन तुम्हाला इथे लागू येईल त्यावर तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकता। आणि ज्या ऑप्शनवर तुम्हाला तो ऑप्शन लागू होत नाही तर तुम्ही ते टिक मार्क करू शकत नाही, म्हणजे इथं तुम्हाला ते टिक मार्क करायचे नाही आहे। तर जनरली काय करा, तुम्ही इथं तीन लँग्वेज टाका आणि सर्व ठिकाणी तुम्ही इथं टिक मार्क करून घ्यायचे, ठीक आहे। त्यानंतर परत तुम्हाला इथं व्हॅलिडेटी ओर डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं, त्यानंतर तुमचे डिटेल्स व्हॅलिडेट होईल आणि त्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, आता तुम्हाला इथं प्रेफरन्स सिलेक्ट करून घ्यायचे, तर बघा इथं काही बँका देण्यात आलेल्या आहेत, तर तुम्हाला ज्या बँकेला सर्वात आधी अपलोड सिलेक्ट द्या म्हणजे प्रेफरन्स द्यायचं आहे तर ती बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आधी। तर बघा, इथं चेकबॉक्समध्ये काही बँका देण्यात आलेल्या आहेत, तर मला बँक ऑफ महाराष्ट्र एक नंबर पाहिजे, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, त्यानंतर युनियन बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन बँक आणि बाकीचे जे काय ऑप्शन येतात त्यानुसार बघा इथं तुमचा प्रिफरन्स इथं येणार आहे। जर तुम्हाला मागं पुढे करायचं असेल तर तुम्ही इथं चेकबॉक्स काढून घेऊ शकता, त्यानंतर ते इथं सिलेक्ट होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर परत तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल या बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं, परत सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचा फॉर्म इथं परत समोर जाणार आहे। त्यानंतर बघा, तुमची जी काही डिटेल आहे, तर ही जर डिटेल अगदी व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथं प्रिव्ह्यू पाहून घ्यायचं आहे, जर काही चुकलं असेल तर तुम्ही ते करेक्शन करून घेऊ शकता। बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची आहे, तुमची जे काही मार्क वगैरे टाकले ते किती आहेत काय आहेत, त्यानुसार आय अग्री करायचं, आणि त्यानंतर बघा तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शनसुद्धा इथं टिक मार्क करून घ्यायचं आहे, तीन नंबरचा ऑप्शन टिक मार्क करायचा नाही आहे। त्यानंतर इथं जे काही कम्प्लीट रजिस्ट्रेशन हे बटन देण्यात आलेलं आहे, तर मग या कम्प्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमची जर डिटेल अगदी व्यवस्थित असेल तर मग ओके बटनावर क्लिक करायचं आहे, परत एकदा ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुम्ही नेक्स्ट विंडोवर इथं जाणार आहे। आता बघा, तुमच्यासमोर नेक्स्ट स्टेप येणार आहे, इथं तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन आणि लेफ्ट थंब अपलोड करून घ्यायचं आहे। तर इथं हँड रिटन आणि जे काही लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्ही अपलोड करणार आहे, तर त्याचा फाईल फॉर्मॅट हा JPG किंवा मग JPEG फॉर्मॅटमध्ये ते असलं पाहिजे। आणि त्याची जी काही साईज आहे, तर तुम्ही जे काही लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे तर हे 20 ते 50 KB अपलोड करा, आणि इथं हँड रिटन डिक्लेरेशन आहे तर हे तुम्ही 50 ते 100 KB अपलोड करून घ्यायचं आहे। तर बघा, इथं लेफ्ट थंब इम्प्रेशनमध्ये बघा, इथं जे काही चूज फाईल बटन देण्यात आलेलं आहे, यावर क्लिक करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जिथे काही लेफ्ट थंब इम्प्रेशन असणार आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्ही जो काही इथं लेफ्ट थंब किंवा हँड रिटन डिक्लेरेशन अक्सेप्ट करणार आहे म्हणजे अपलोड करणार आहे, तर त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे। असंच तुम्हाला इथं हँड रिटन डिक्लेरेशनसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे, त्यानंतर सिक्रेट टू कोड भरायचा आणि त्यानंतर सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, ओके बटनावर क्लिक करायचं आहे, ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म इथं नंतर समोर जाणार आहे। आता बघा, तुम्हाला इथं 850 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे, तुम्ही बिल्डेक्स किंवा पेटीएम या ऑप्शनने पेमेंट करून घेऊ शकता। पेमेंट केल्यानंतरच तुमचा जो काही फॉर्म आहे तर मग तो इथं अप्रूव्ह होणार आहे, त्यानंतर मग तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते मग तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे, तुमच्या मेल आयडीवर येऊ शकते किंवा मग तुम्हाला लॉग इन करूनसुद्धा मॅन्युअली तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा IBPS क्लर्कचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरताना जर तुम्हाला काय अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप देण्यात आलेला आहे, तर तो ग्रुप जॉईन करूनसुद्धा तुमची जी काय अडचण आहे तर तुम्ही ती मला सांगू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।